हॅलो फ्रेंड्स वेलकम टू ग्लोबल ऑनलाईन युनिव्हर्सिटी मित्रांनो आज आपण महाराष्ट्र सेट एक्झामवर महत्त्वाचे प्रिवियस इयर क्वेश्चन पेपर हे डिस्कस करणार आहोत तर मागच्या मा व्हिडिओमध्ये सुद्धा आपण प्रिवियस इयरचे क्वेश्चन पेपर हे डिस्कस केले होते आज हे आज आपण आजच्या व्हिडिओमध्ये पीपल डेव्हलपमेंट आणि इन्वयमेंट यावर आपण प्रिवियस इयरचे क्वेश्चन पेपर हे डिस्कस करणार आहोत तर मित्रांनो आपली जी एक्झाम आहे ती अठ्ठावीस जूनलाच होणार होती पण लॉकडाऊनमुळे हे कॅन्सल करण्यात आली ही पॉस्टपोन करण्यात आली मित्रांनो ही एक्झाम आपल्या ही एक्झाम पॉस्टपोन झाली यामुळे सुद्धा आपल्याला थोडाफार फायदा मिळालाच आहे कारण या लॉकडाऊनमुळे कॅन्सल झालेली एक्झाममुळे जेवढे आपल्याला दिवस भेटले त्या त्यामध्ये आपण जास्तीत जास्त अभ्यास करू शकतो आणि पुढचे जे एक्झा येणारी एक्झाम आहे ती सहजपणे आपण सोडवू शकतो आणि तुमच्यासाठी मागच्या इयरचे जे क्वेश्चन पेपर आहे ते सुद्धा आपण आता ह्यावेळेस अभ्यास करणार आहोत तसंच प्रकारे आम्ही तुमच्यासाठी आमच्या चॅनलवर एम एस टेडचा सिलेबस प्रिव्हियस इयरचे क्वेश्चन पेपर मॉक टेस्ट आणि पेड व्हॉट्सअप ग्रुप हे सगळं तुमच्यासाठी अवेलेबल करून क केले करून दिलेलं आहे त्यामुळे मित्रांनो आमच्या चॅनलला लाईक सबस्क्राईब व बेल बटन नक्कीच दावा जेणेकरून ह्या सगळ्यांचा तुम्हाला फायदा घेता येईल तशाच प्रकारे आम्ही तुमच्यासाठी वीस मॉकटेस्ट ठेवल्या आहे व या वीस मॉकटेस्ट तुम आम्ही तुमच्यासाठी फक्त एकशे नव्याण्णव रुपयामध्येच उपलब्ध करून दिल्या आहे त्याचप्रकारे हे तुमच्यासाठी इंग्लिश आणि मराठी या दोन्ही लँग्वेजमध्ये अवेलेबल आहे तर मित्रांनो आम्ही तुमच्यासाठी हे पेड व्हॉट्सअप ग्रुप हा तुमच्यासाठी चालू करून दिला आहे जेणेकरून तुम्हाला वीस मॉकटेस्टची पी डी एफ वीस वीस टेस्ट हे सुद्धा तुम्हाला त्या तिथे अवेलेबल असणार आहे हेच नव्हे तर डायरेक्ट तुम्ही आमच्याशी कॉन्टॅक्ट करून आमचं स्पेशली मार्गदर्शन सुद्धा तिथे घेऊ शकतात व जेवढं पण लागणारं तुम्हाला मटेरियल्स आहे ते सुद्धा तुम्हाला तेथे अवेलेबल करणार करून देणार आहे त्याच्याच प्रकारे आम्ही जे हे पेड व्हॉट्सअप ग्रुप चालू केला आहे त्यासाठी त्यामध्ये तुम्हाला जॉईन करायचं असेल तर खाली दिलेल्या नंबरवरती तुम्ही कॉन्टॅक्ट करा म्हणजे सिम्पली हाय जरी मेसेज पाठवला तर सर तुम्हाला नक्कीच ॲड करतील आणि हे फक्त तुमच्यासाठी दोनशे नव्याण्णव रुपयामध्येच उपलब्ध आहे तशाच प्रकारे आता आपण क्वेश्चनकडे वळूयात तर पहिला क्वेश्चन आहे की सी ई ही संस्था कशाशी संबंधित आहे हा क्वेश्चन तुम्हाला सतरा फेब्रुवारी दोन हजार तेरामध्येच आला होता तर भारतातील एकूण पर्यावरण आणि विकासाच्या रणनीतीमध्ये जे पर्यावरणीय शिक्षकाचे महत्त्व लक्षात घेऊन त्यांनी पर्यावरण शिक्षण तयार केले होते पर्यावरण शिक्षण तयार केले होते त्याचमुळे सी ईची संस्था सन एकोणावीसशे चौऱ्याऐंशीमध्ये त्यांनी करण्यात आली होती त्याचप्रकारे हे जे भारत सरकारच्या पर्यावरण आणि वन मंत्रालयाने जे पाठंबिरा दर्शवला होता त्यामुळे पर्यावरण आणि शाश्वत विकासाबद्दल जागरूकता वाढविण्यासाठी कार्यक्रम आणि साहित्य विकसित करण्याच्या उद्देशाने ही संस्था कार्य करते त्याच प्रकारे याचे जे मुख्यालय आहे ते अहमदाबाद अहमदाबादमध्ये आहे मध्ये गुहाहाडी गुहाहाडी लखनऊ आणि पुणे या क्षेत्रीय कक्षामध्ये यांचे केंद्र भारत भारत भारतभरातील भारत कार्यक्रमात आहे त्याच प्रकारे हे जे एकोणवीसशे सहासष्ट पासून शैक्षणिक प्रयत्नांना प्रोत्साहन देत आहे मित्रांनो हे जे सी ई नेहरू फाउंडेशन फॉर डेव्हलपमेंट ह्या मूळ संस्थेचे समुद्र बहुशास्त्रीय संसाधन आधार आणि विविध अनुभवांना यांनी वारसा मिळाला आहे ज्याचप्रकारे जी विज्ञान निसर्ग अभ्यास आरोग्य विकास आणि पर्यावरणीय क्षेत्रात एकोणावीसशे सासष्ट पासून शैक्षणिक प्रयत्न त्यांनी प्रोत्साहन दिलेले आहे त्यामुळेच सीई ही संस्था पर्यावरण शिक्षण या संबंधित आहे आहे बी त्यास प्रकारे नेक्स्ट क्वेश्चन आहे की कोणता वन्य प्राणी विसाव्या शतकाच्या मध्यात भारतातून नामशेष झाला तर विद्यार्थी मित्रांनो याचा आन्सर चित्ता आहे कारण भारतातील एशियाच्या चित्त्यात उर्वरित लोकसंख्येने त्यांच्या मृत्यूमुळे प्रजाती भारतात नामशेत हा घोषित करण्यात आला होता जसे की रेकॉर्ड केलेले इतिहासामधील एकमेव प्राणी हा अनैसर्गिक कारणामुळे भारतातून तो नामशेत झाला होता त्याचप्रकारे जे विसाव्या शतकापर्यंत एशियातिक जो चित्ता आहे तो सामान्य होती आणि इस्रायलमध्ये आरबी प्रोटोकॉल्सपासून इराण अफगिस्तान आणि भारतपर्यंत सर्वर तो फिरत असे त्याचप्रकारे चित्ता ज्याला आपण भारतातील शिकार म्हणजे म्हणून त्याला आपण ओळखतो जसे की मागे जे राजे महाराजे सरदारांनी हे यांची पळवाट शोधण्यासाठी ते ठेवले थे गेले होते म्हणजेच मोगल बादशहा अकबरने त्यांना चक चकचकीत चक चक आणि बॅक बॅक शिकार करण्यासाठी त्यांनी त्या चित्त्यांना ठेवले जात असे त्याचप्रकारे शाही शिकारीस मदत करण्यासाठी व एका वेळी त्यांच्याकडे एक हजार चित्ते सुद्धा त्यांनी ठेवले होते त्यामुळे असंख्य स्रोताकडून समजले जात नाही त्याचप्रकारे एकोणावीसशे बावन्न एकेकाळी भारत अनेक चित्त्यांचे घर म्हणून सुद्धा ओळखले जात होते परंतु यापैकी शेवटचे जे लोक आहे म्हणजे एकोणावीसशे सत्त्याण्णवमध्ये हे ठार करण्यात आले म्हणजे ठार झाले व एकोणावीसशे बावन्नमध्ये हे सुद्धा घोषित करण्यात आले त्यामुळे इतिहासात नोंदविला गेलेला हा चित्ता एकमेव प्राणी आहे त्यामुळे आन्सर आहे बी डी चित्ता त्याचप्रकारे नेक्स्ट ऑप्शन आहे नेक्स्ट क्वेश्चन आहे की पुढीलपैकी कोणत्या प्रकारचा हानिकारक कचरा समाविष्ट करण्यात आला आहे मित्रांनो प्रथम गोष्ट म्हणजे हे समजून घेणं फार महत्वाचं आहे की आपल्या सभोवतालच्या सर्व गोष्टीसह संपूर्ण मानवी शरीरावर आणि आपण खाण्यापिण्याच्या सर्व वस्तू पूर्णपणे रा रसायनांनी बनलेल्या आहे व हे रासायनिक घटकांच्या प्रदर्शनामुळे होणारी जी हानी आहे ती वास्तविकता विविध घटकांवर अवलंबून असते जसे की आपल्याला कि रासायनिक किती घटकांमध्ये समावेश आहे म्हणजेच स्फोटक आणि लिथियम सल्फर बॅटरी आणि प्रतिक्रियाशील रासायनिक कचरा मानवी मानवी जातात प्रकारे विषारी कचरा हे जिवंत वस्तूंनी अंतर्भूत किंवा आत्मसात केल्यावर हानिकारक आणि प्राणघातक ते ठरले जाते जसे कि उधारन की विषारी घातक कचऱ्यांचे उदाहरण म्हटले की आर्सानिक आणि क्लोरा क्लोरोफॉर्मची समावेश असतातच म्हणजेच रासायनिक कचरा हे नियामक नियामक प्राधानत्व व घातक कचरा म्हणून सूचीबद्ध सुद्धा ते केलेले आहे त्यामुळे रसायन हे जास्त किंवा टाकलेल्या रासायनिक उत्पादनामधून आहे त्यामुळे अशा प्रकारे रसायन हे हानिकारक कचरा म्हणून समाविष्ट करण्यात आला आहे त्यामुळे आन्सर आहे ए तर नेक्स्ट क्वेश्चन आहे की जैवविविधतेच्या दृष्टीने अतिमहत्वाचे पश्चिम घाट कोणत्या राज्यामध्ये पसरलेले आहे मित्रांनो पश्चिम घाट हे महाराष्ट्र आणि कर्नाटक यांना सह्याद्री म्हणून ओळखले जाते जसे की महाराष्ट्र कर्नाटक केरळ तमिळनाडू गोवा गुजरात त्या सह्या या राज्यात ते समाविष्ट आहे भव्य सौंदर्याने सुद्धा हे प्रसिद्ध असणार आहे जसे की मित्रांनो जगातील पहिल्या आठ जैवविविधतेच्या आकर्षण केंद्रामध्ये सुद्धा यांचा समावेश होतो तसेच पश्चिम किनाऱ्यापर्यंत सोळाशे किमी की किलोमीटर लांबीचा हा डोंगराळ प्रदेश आहे ज्यामुळे या पर्यायापैकी याचा आन्सर येणार आहे महाराष्ट्र कर्नाटक केरळ हे जैवविविधतेच्या दृष्टीने अतिमहत्वाचे पश्चिम घाट या राज्यामध्ये पसरलेले आहे त्यामुळे आपलं पर्याय आहे डी तर नेक्स्ट क्वेश्चन आहे की पाण्यातील विविध रोग खालीलपैकी कोणत्यामुळे पसरतात मित्रांनो नदीत नदीत नाले ओढे झरे तळे बंधारे यांचे पाणी अशुद्ध होते हे पात्रात किंवा काठावर शौचास बसल्याने आंघोळ केल्याने पोहल्याने कपडे धुल्याने गुरे व जनावरे धुल्याने वाहन गाडी धुतल्याने कारखान्याचे टिक टाकाऊ पदार्थ रासायनिक द्रव्ये व म पीत सोडल्याने मानव मधू पक्षी यांचे मृतदेहसुद्धा पाण्यात सोडल्याने व मूर्ती विसर्जन करणे त्याचप्रकारे फुले नदीत टाकल्याने नदीच्या किंवा कॅनलच्या काठावर वरती किंवा जनावरांचे मोठे असल्याने हे अशुद्ध पाणी होत असते त्यामुळे शौ शौचालयात जे सांडपाणी साचलेले असल्याने हातपंपाभोवती योग्य असा सिमेंटचा ओठा नसतो त्यामुळे व हातपंप योग्य सिमेंट ओठा नसले किंवा तो फुटलेला असल्यामुळे किंवा हातपंपाच्या जवळ तसेच ओठ्यावर जे कपडे किंवा भांडी धुल्याने खड्ड्यात असल्याने कुपन नलिकेचे व्यवस्थित देखभाल न केल्याने हे पाणी जास्त प्रमाणात ते दूषित होते आणि मेन म्हणजे हे सगळं मलमूत्र स्वच्छ करणे बऱ्याच बाबतीत महत्वाचे आहे यामुळेच ते होत असते ज्यामुळे इयर टायफाईड यासारख्या भयानक रोगांच्या प्राण्यांचा प्रवाह प्रसार मनुष्याने घाणीने केला जातो त्यामुळे पाण्यामुळे विविध रोग खालील विविध रोग हे मलमूत्र यामुळे पसरत असतात त्यामुळे ऑप्शन आहे ए तर नेक्स्ट क्वेश्चन आहे की कारखान्यातील कोणत्या कार्य प्रक्रियेत राख तयार होते मित्रांनो एस एच ट्रॅक हे म्हणजे हा तुम आला, एक डिसेंबर दोन हजार तेरा मध्ये आला होता एस एस ट्रॅक वापरण्याकरता स्थानापासून शंभर किलोमीटर आणि तीनशे किलोमीटर परिघामामध्ये कोळसावर आधारित वीज प्रकल्प हे दर्शवत असतात त्याचप्रकारे हे वीज निर्माण करण्यासाठी हे उपलब्ध असते त्यामुळे कोणतीही ऊर्जा राख इच्छिती इच्छिते असल्यावर पॉवर स्टेशनची निवडही केली जाते व थर्मल उपचारानंतर राख शेगडी भस्म होणाऱ्या कचऱ्यामध्ये आपण कचरा वापरतो कमी भूसंखनाची राख उपचाराच्या विशेष असा म्हणून जमा केला जातो त्यामुळे कारखान्यातील जे औष्णिक वीज निर्मिती करण्यासाठी आपण राख हे उपलब्ध करण्यात असते त्यामुळे आन्सर आहे डी औष्णिक वीज निर्मिती हे कारखान्यातील कार्यप्रक्रियेस राख तयार करण्यासाठी उपयोग होतो तसेच प्रकारे नेक्स्ट ऑप्शन आहे नेक्स्ट क्वेश्चन आहे की औष्णिक ऊर्जा यंत्रणात मोठ्या प्रमाणात उडणाऱ्या राखाचा एक भाग कशासाठी वापरला जातो हा क्वेश्चन तुम्हाला एकोणतीस मे दोन हजार सोळामध्ये आला होता मित्रांनो फ्लाय राख इट हे निर्माण सामग्री आहे इट बनवणे तसेच प्रकारे चिनाई युनायटेड यामध्ये जे वर्गसी होता किंवा वर्ग यफ होता यांनी फ्लायराक आणि पाणी यामध्ये असते त्याचप्रकारे अठ्ठावीस एम पी ए दोनशे बहात्तर ए टी एम वर संकुचित आणि सहासष्ट डिग्री सेल्सिअस टीम बायमध्ये त्यांनी चोवीस तास बरे नंतर एअर अँटमेंट एजंट हो कठोर कि विटा शंभरपेक्षा जास्त गोठवलेल्या चक्रापर्यंत टिकतात म्हणजे हे सगळं विटा बनवण्यासाठी यूज होतो पण मित्रांनो पुढच्या काही काळामध्ये सुद्धा हे रस्त्या बनवण्यासाठी सुद्धा उपयोग केला जात होता पण जास्त करून हे विटा बनवण्यासाठी उपयोग होत असतो म्हणजे कॅल्शियम ऑक्साईडच्या उच्च एकाग्रतामुळे विटेचे निर्णय विचे निर्णय सेल्फ सिमेंटचे असे केले जाऊ शकते व उत्पादन पद्धतीमुळे ऊर्जेचीही बचत सुद्धा होते व पाय व पाराचे प्रदूषण सुद्धा कमी होते आणि पारंपरिक चिकन माती हे वीट उत्पादनाच्या तुलनेत वीस कमी खर्च होत असते व आता हे ठराविक महामार्ग रस्ते बनवणे किंवा अभियांत्रिक जसे माती रस्ता बेस स्थितीकरण डामर फिलर अशा प्रकारे सुद्धा यांचा यूज होतो पण मुख्य हे वीट बनवण्यासाठी सुद्धा या औष्णिक ऊर्जा यंत्रणात मोठ्या प्रमाणात यांचा राखाचा एक भाग म्हणून वापरला जातो त्यामुळे ऑप्शन आहे बी त्याचप्रकारे नेक्स्ट क्वेश्चन आहे की प्रामुख्याने मल प्रकारचे पाणी दूषित करण्यास कारणीभूत असतात हे क्वेश्चन मित्रांनो हा क्वेश्चन तुम्हाला जानेवारी आला होता प्रामुख्याने मल प्रकारचे जे पाणी दूषित करण्यास कारणीभूत आहे कारण महानगरपालिकेचे जे सांडपाण्यामुळे खाद्य प्रक्रियाच्या खाद्य प्रक्रिया करण्याच्या क्रिया आणि पाळीव प्राण्यासारख्या पाळीव प्राण्यांच्या स्रोतापासून मल विसर्जित होऊ शकते जसं की शहरी भागात पाण्याच्या गटारा गटारातील पाहणारे पाळीव प्राणी आणि घरगुती प्राणी आणि शहरी वन्यजीव यासारख्या विविध स्रोतांकडून मल प्रदूषणास कारणीभूत ठरू शकतात त्याचप्रकारे पर्यावरणात सांडपाण्यावर उपचार करण्यासाठी आणि पाण्याचे उपचार म्हणून अनेक रोगजनांना प्रतिसाद देतात त्याचप्रकारे जलीय वातावरणात फिकल कॅलिफॉर्म बॅक्टेरिया उपस्थित दर्शवले की माणूस मनुष्य किंवा इतर प्राण्यांच्या मलविषयक पाण्याने ते पाणी दूषित होतच असतात त्यामुळे घरातील जे सांडपाणी आहे ते वाहून जाण्यासाठी किंवा मानवी व प्राणी कचरा नसलेल्या स्रोतांच्या मल पाणी दूषित करण्यास कारणीभूत आहे त्यामुळे आन्सर आहे ए तर नेक्स्ट क्वेश्चन आहे की सीच्या यादीनुसार सर्वाधिक विद्यापीठासह कोणत्या राज्यात प्रकाशित झाले आहे हे क्वेश्चन तुम्हाला तेवीस जून दोन हजार एकोणावीसमध्ये आला होता मित्रांनो उत्तर प्रदेशात भारतातील सर्वाधिक राज्य विद्यापीठे असलेले हे राज्य दोन युनिव्हर्सिटीज विद्यापीठासह आहे मित्रांनो केंद्रशासित प्रदेशापैकी केवळ चंदीगड आणि दिल्ली येथे हे राज्य विद्यापीठे आहे व स्थानिक विभा विभा विधानसभेत अधिनियमाद्वारे त्यांची स्थापना केली गेली होती त्याचप्रकारे विद्यापीठ अनुदान आयोग अधिनियम एकोणावीसशे छप्पनपासून पासून आपले सामर्थ्य त्यांनी काढते त्याचप्रकारे पंधरा व्यवस व्यावसायिक परिषद स्थापना केल्या आहे व युजेसी राज्य विद्यापीठाच्या खाद्या याद्या नियमितपणे प्रकाशित आणि अध्यापत करते त्याचप्रकारे एकतीस मार्च दोन हजार एकोणावीसपर्यंत यू जी सी दोन तीनशे अठ्ठ्याण्णव राज्य विद्यापीठे ते करत असते त्याचप्रकारे हे जी यू जी सीने यू सूचीबद्ध केलेली सर्वात जुनी स्थापना याची तारीख अठराशे सत्तावन्न आहे याचप्रकारे यू जी सीच्या यादीनुसार सर्वाधिक विद्यापीठाचे विद्यापीठासह उत्तर प्रदेशात यांची या राज्यात प्रकाशित झाले होते त्यामुळे ऑप्शन आहे ए तर नेक्स्ट क्वेश्चन आहे की ओझोन कमी होणाऱ्या पदार्थावरील अधिवेशन म्हणून काय ओळखले जाते मित्रांनो हा क्वेश्चन तुम्हाला तेवीस जून दोन हजार एकोणावीसमध्ये आला होता त्याचप्रकारे ओझोन लियरच्या संरक्षणासाठी सगळ्या सगळ्या देशामुळे घेतलेले एक समजूत पण साईन केलेले गेले आहे त्याचप्रकारे नेमके म्हणजे मॅन्युअल मॅन्ट्रियल मैं, प्रोटोकॉल बनवण्याचे मनवण्याचा उद्देश योजना किंवा ओझोन लियर हानिकारक गॅस सारखे क्लोरोफॉर्म किंवा क्लोरो फ्लोरो कार्बनची वाचवणं आहे म्हणजेच मॅन्टरियल प्रोटोकॉल ओझोन संबंधित कमी पदार्थ प्रोटोकॉल ओझोन थर संरक्षण व्ही एन अधिवेशन आंतरराष्ट्रीय करार जे ओझोन थरच्या पदार्थ विसर्जन टाकण्यासाठी किंवा डिझाईन केला ते टप्प्याटप्प्याने संरक्षण करण्यासाठी केले होते जे ओझोन तर कमी करण्यासाठी जबाबदार असल्याचे मानले गेले होते त्याचप्रकारे मॅन्ट्रियल प्रोटोकॉलच्या अंमलबजावणीसाठी जे बहुपक्षीय निधी विकसित देशांना ओझोन कमी करण्याचे पदार्थांच्या टप्प्याटप्प्याने प्रतिनिधी करण्याचे हे मदत पुरवतो तशाच प्रकारे ओझोन कमी कर होणाऱ्या पदार्थावरील अधिवेशन म्हणून मॉन्ट्रियल प्रोटोकॉल हे ओळखले जाते त्यामुळे ऑप्शन आहे बी अशा प्रकारे मित्रांनो आम्ही तुमच्यासाठी पीपल डेव्हलपमेंट आणि इन्व्हायरमेंट यावर आपण प्रिव्हियस इयरचे क्वेश्चन पेपर हे डिस्कस केले आहे तुम्हाला हे व्हिडिओ आवडला असेल तर लाईक सबस्क्राईब नक्कीच करा व बेल सुद्धा दाबा व तुमच्या मित्रांनासुद्धा शेअर करा धन्यवाद